मुंबईत घर घेण्याचा स्वप्न आता सामान्यांच्या अवाक्यात येताना दिसतंय. वर्षाच्या सुरुवातीलाच मुद्रांक शुल्कात 10% कपात, गेल्या काही दिवसात कमी झालेल्या घरांच्या किमती, यामुळे एमएमआरडी क्षेत्रात ग्राहकांना घरं तब्बल 12% स्वस्तात उपलब्ध होत आहेत. मुंबईत घरांच्या किमती उतरल्या, रिअल इस्टेटचा बाजार थंडावला, नोटबंदी आणि रेरामुळे ग्राहकांचा फायदा. गेल्या 10 वर्षात प्रथमच मुंबई आणि परिसरातल्या घरांच्या किमती उतरल्या आहेत. रिअल इस्टेट मार्केटचा अभ्यास करणारी आंतरराष्ट्रीय संस्था नाईट अँड फ्रँकच्या वार्षिक अहवालात ही माहिती पुढे आली. मुंबईत 2017 गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या किमती सरासरी 5% घटल्याचं नाईट अँड फ्रँकचं म्हणणं आहे. 2010 से 2017 तक देखेंगे तो 11 से 12% प्राइस फॉल हुआ है, इफेक्टिव प्राइस फॉल. तो वो बहुत सब्सटैंशियल है क्योंकि मुंबई मार्केट में हमने पहले कभी भी ऐसा सब्सटैंशियल प्राइस फॉल देखे नहीं है. तो ये एक बहुत बड़ा ट्रेंड है. मुंबईत घरांच्या किमती कमी होण्यामागे प्रामुख्याने नोटबंदी आणि रेरा कायद्याची अंमलबजावणी कारणीभूत आहे. विक्री न झालेल्या घरांची संख्याही गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एमएमआरडीए क्षेत्रात तब्बल 2,67,000 घरं पडून आहेत. त्यापैकी 1,00,000 घरं मुंबईत खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्कीम्सही आणल्या जात आहेत. मुंबई में अनप्रेसिडेंटेड एफर्ट्स है. मेरे ख्याल से फॉर द लास्ट 2-3 ईयर्स जैसे इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर फोकस दिया है स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, ये अनप्रेसिडेंटेड है. बहुत अच्छा मूवमेंट हो रहा है. तो ये मेरे ख्याल से पैरेलली भी होगा तो कोई प्रॉब्लम नहीं है क्योंकि मार्केट में डिमांड आने में अभी भी टाइम लगेगा. गेल्या 10 वर्षात मुंबईत जागांचे भाव गगनाला भिडले. गेल्या वर्षी स्थिती बदलली. रेरा कायद्यामुळे बिल्डरांच्या अनिर्बंध कारभारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आलंय. नोटबंदीनंतर पहिल्या 4 महिन्यात रोखीचा तुटवडा रिअल इस्टेट क्षेत्राला मारक ठरला. बिल्डर लॉबीची होल्डिंग पॉवर कमी झाली. घरांच्या किमती कमी करण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही. किमती उतरल्यात खऱ्या, तरी सामान्यांच्या आवाक्यात नाहीत. आता पुढच्या काळात किमती स्थिर राहिल्या तर पुन्हा एकदा मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न साकार होण्यास मदत होईल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.